हॅलो, नमस्ते, नमस्कार, वेलकम बॅक टू माय चॅनल. आय होप सगळे मस्त मजेत आणि हेल्दी असाल. तर आज आहे दसरा आणि नरेंद्र नाही म्हणता म्हणता नरेंद्र आलेले आहेत. जीजू आलेत आणि आधी नरेंद्र तयार नव्हते येण्यासाठी, काहीतरी कामं वगैरे होती, पण आणि त्यांच्या मनाचं परिवर्तन झालं. आज वर्षातही आलेत माझ्या अंगात मनाचं परिवर्तन. देवळात जाऊन मी तर जाणार नाही आहे, पण हे सगळे देवळात जाऊन त्याच्यानंतर मग तिकडे मागच्या वर्षी ज्यांनी बघितलं त्यांना माहीत असेल, मागच्या वर्षी हां मी गेले होते राजनंदिनी, छोटी होती तेव्हा एकदम, आणि आम्ही सेम ड्रेस घातले होते ब्ल्यू कलरची दोघींनी. तर तिकडे संध्याकाळी जाणार, पाऊस नसावा एवढीच इच्छा आहे. आणि नेमकं मी माझा ड्रेस जो आहे तो मोती कलरचा आहे आणि त्यामुळे पाऊस पडू नये असं वाटतं मला. कारण संध्याकाळचं नेमकं इथं दिवसभर ऊन असतं आणि संध्याकाळीच पाऊस पडतो नेमकं. बाकी तुम्ही कसं काय आला हो? नाही नाही म्हणता म्हणता बोर्गीसाठी आलो. तेच ना, सगळं बोर्गीसाठी. आत्ता माझ्यासाठी काही नाही, काहीही नाही. तुला त्रास होऊ नये म्हणून काय कडाकण्या वगैरे आमच्याकडे कडाकण्या बनवतात आणि जस्ट फक्त आंघोळ झाले फ्रेश, अजून म्हणजे फ्रेश झाले मी, बाकी आवरलेलं नाही आहे काही. आता ह्या कडाकण्या मस्त आमच्याकडे बनवतात, मैदाच्या वगैरे असतात किंवा कोणी पिठाच्या वगैरे करतात, बेसन पिठाच्या वगैरे. तर आता आम्ही हा आणि इकडे बघा त्यांचं काय काय चालू आहे, मजा मस्ती आतमध्ये. मम्मीचं जेवणाचं चालू आहे, माझी थोडी तब्येत ठीक नाही आहे त्यामुळे आरामात आहे मी सध्या. काय माझी चप्पल का घालायलास? बेटी को मां की चप्पल आने लगी. बोले तो समझो बेटी बड़ी हो गई. अय अय लाव तू पप्पाला कामाला लाव. काल त्याच्यावर दपक न पडली गाडी, माझी चप्पल घालता घाला इथंच की. काय 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 चाललंय बाळाचं? रीते आम्ही आता चपाती करतोय मम्मी आणि मी. मम्मीने सगळं जेवण वगैरे आवरून घेतलंय, फक्त चपाती बाकी आहेत करायच्या. आमचे पाहुणे मंडळींची आंघोळ चालू आहे आता सध्या. आणि आमच्या मम्मीचं हे लाटणं किती वर्षापासूनचं आहे, किती वर्ष आहेत गेल्या, 20 वर्ष 20 वर्ष झाली हे लाटणं, काही तिनं चेंज केलेलं नाही आणि मला या लाटण्याने व्यवस्थित लाटताच येत नाही अजिबात. मी आता एक घेऊन आलतो, माझ्या घेऊन यायचं ठरवलेलं माझ्याकडे होतं ते आणि विसरलो गडबडीत. ते पोळपट असते की नाही, पोळपटची उंची जरा मोठी पाहिजे. तर इथे सगळे जेवायला बसलेले आहेत, पण मला कोणी विचारलेलं सुद्धा नाही आहे की ये जेवायला म्हणून. आरवच्या ताटात जेवायचंय मला तर. नको नको इकडे बसतो, बसा निवांत, बसा बसा निवांत, बसा काय विषय नाही. माझ्या भावाजवळ जरा बसतो, भावाच्या पायाजवळ. बघितलंच विनो तुझं ऐकून नरेंद्र यायला नाहीत, काय किंमतच आहे तुझी. अरे विनो त्या दिवशी गेलो व्हिडिओ कॉल असू दे, असू दे रे, असू दे असू दे. हे महत्वाचं आहे माझ्यासाठी चांदीने सांगितलं मग सोडा वळवळायला लागले ही तोंडात घालेल की ते असू दे नाही काय करू. आता मी रेडी झालोय आणि चाललोय तिकडे दसरा, तिकडे सेलिब्रेट करतो तिकडे. आणि इथे बघा आमची मम्मी पण किती छान छान साडी नेसली, ती यायला रेडी नव्हती पण आम्ही जबरदस्ती तिला घेऊन चाललोय आता. तर चला आपण तिकडे जाऊयात आता. सगळेजण छान रेडी झाले होते जाण्यासाठी आणि बऱ्यापैकी लोक तर ऑलरेडी गेले होते. इथं आमच्या घरापासून जवळ असल्यामुळे आम्ही थोडं उशिरा निघालो. आमच्या राजनंदिनीचं पॉकेट बघितलं काय तुम्ही, किती छान आहे.
लागले पैसे याचे जमणार आता ड्युटी आहे आमच्या काकांकडे मावशीची झाली काकांची ड्युटी आता थोड्या वेळ पप्पांची ड्युटी मग परत मावशीची मग परत काकांची आणि हलकं फुलूक आहे हलकं फुलूक आहे होय आरव बघाय पाहिजे होतीस होय आरवला मला उचल उचलताच येत होता माझी ओढणी अशी टाकूया काय वरती कुठे तिकडे तिकडे बस नमस्कार ह्या उन्हाने पेपर यायला लागले आईला पण घेना ते आपली गाडी कुठे लावलाय बरोबर उतरत्या क्रमाने उभे बरोबर उतरत्या क्रमाने वाव किती भारी चांगलं वारा तर मी आणि राजनंदिनी आणि नरेंद्र तिघं जण आलो रिटर्न पावसाचं वातावरण झालंय बाहेर आता सध्या इथे बघू शकता वातावरण पावसाचं आहे त्याच्यामुळे मग म्हटलं की आपण नको उगाच थांबायला अचानक पाऊस आला तर खूप प्रॉब्लेम्स होऊ शकतो म्हणजे हिला तर भिजणारच ऑलरेडी सर्दी आत्ता बरी होती आहे त्यात पुन्हा आजारी पडायला नको आणि नको म्हटलं तिथे चिखल वगैरे होणार आपलीच दगदग होणार जास्त सगळेजण थांबलेत आणि आम्ही आलो आहे पुढे आत्ता तरी फ्रेश झालो आणि फ्रेश म्हणजे कपडे चेंज केलेत आणि बसलो आहे आता नरेंद्र खाली गेलेत खायला काहीतरी घेऊन येतो म्हणून खाली गावात ना भजी खूप छान मिळतात कांदा भजी इथे पण होती पण नुकतं खोडली होती त्यांनी तेलामध्ये पण म्हणलं इथं गावात छान भेटतात टेस्टी एकदम तर ते भेटतात का बघू म्हणून गेलेत कारण आता सगळेजण तिकडे असणार ना सो इथे नसतील अवेलेबल मी म्हणत होते की राहू देत म्हणून पण ते म्हणले की नाही मी बघून येतो तरी सुद्धा आणि त्यांना पण काहीतरी थोडीशी खरेदी करायची होती म्हणून गावात गेलेत आणि इची दंगा बघा कसं चालू आहे बाहेर नाही जायचं राजनंदिनी हे सोना अरे बापरे काय ते इकडे इकडे आतमध्ये ये बा ये मावशी आजी वगैरे सगळेच होते तिथे मला यायची इच्छा नव्हती बट नाही इलाज होता उगाच ही भिजणार पुन्हा मग मला माझी पण तब्येत थोडी ठीक नाही आहे म्हणलं तिथे नको उगाच पावसामध्ये आणि गपालेलं बरं घरच्या घरी आपल्या उन्हाले दिदीला की मावशींना वगैरे घेऊन ये जरा तिकडे खूप दिवस झाल्याचे एकत्र बसून गप्पा मारल्या नाही आहेत पण आता त्यांचं येतील न येतील माहीत नाही आणि माझी ती मावशी आहे ना छोटी मधली मावशी तर ती खूपच दिवसाने आले दर म्हणजे मला वाटतं 7-8 वर्ष तर दसऱ्याला नव्हतीच असणार ती इथे बहुतेक खूप वर्षांनी दसऱ्याला इथे आहे आणि हिचं बघा सगळं असं विच करून टाकते खाली ओ बर बर ठीक आहे या मी म्हणाले होते त्यांना खाली आता दुकान सगळेजण तिकडे गेले तिथे ते गावातलं कसं चालू असेल दुकान सांगा तरी पण ऐकलं नाहीत गेले खाली हा बाबू थांब मग आता त्यांना आणायला गेलेत वाटतं तिकडे आता त्या सगळ्यांचा वेट करू आम्ही आणि मी आता राजनंदिनी सोबत थोडा वेळ घालवते काय आहे बिलू तिला कळालं तिथून ते दादाचे दादाच्या पायावर ते बघ जा पकड 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 ते दे 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 तिचे 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 दे तिच्या पायावर ड्रेसवर ड्रेसवर असं Thank you.
क्या हो गया?